ओम नमः शिवाय। जन्म हा अखेरचा श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथावरील आशीर्वचने। श्री काशी विश्वाराध्य ज्ञान सिंहासनाधीश्वर काव्य सर्वदर्शन तीर्थ वेदांतचार्य विद्यावारिधी विद्यावाचस्पती श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी की जय। जंगमवाडी मठ श्री क्षेत्र काशी। आशीर्वचन दुसरे कायानुग्रह स्थल दोन जिज्ञासु सद्भक्तांनो, कालपासून लिंगषटस्थलातील प्रसादी स्थलावर तुम्ही आशीर्वचने ऐकत आहात। यातील पहिले उपस्थल कायानुग्रह स्थल हे आहे। प्रत्येक माणसाला अनुग्रह हवा असतो। अनुग्रह म्हणजे आशीर्वाद कृपा। आपल्यावर अनुग्रह करणारे जगात दोघेच आहेत, एक आपले सद्गुरू आणि दुसरे आपले इष्टदेव अर्थात ईश्वर। त्यानंतर माता पिता आणि वडीलधारी माणसे यांचा क्रम लागतो। शिवज्ञानसंपन्न योगसाधना करणारा शिवयोगी लोकावर कसा अनुग्रह करतो यासंबंधी आपण विचार करीत आहोत। सर्वेंद्रियाचा निग्रह केल्यामुळे त्याला अनुग्रह शक्ती प्राप्त झालेली असते। तुम्हाला याची कल्पना आहे की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जेव्हा कार्यरत असतात तेव्हा त्यांच्याद्वारे मनुष्याच्या मनशक्तीचा ऱ्हास होत असतो। पाहताना ऐकताना बोलताना हुंकताना खाताना देताना चालताना शक्तीचा व्यय होत असतो। कार जेव्हा रस्त्यावरून धावत असते तेव्हा ती पेट्रोल डिझेल खात असते, म्हणजेच ती धावताना इंधन खर्च होत असते। मोबदला दिल्याशिवाय मनुष्याला या जगात काही मिळत नाही। त्याप्रमाणे माणसाची संचित शक्ती इंद्रियाद्वारे खर्च होत असते। दिवसातले 16 तास मनुष्य आपली शक्ती खर्च करीत असतो। त्या शक्तीचा पुन्हा संचय करण्यासाठी तो 8 तास निद्राधीन होत असतो। सुषुप्तीत अवस्थेत अर्थात गाढ निद्रेत हा शक्ती संचय होत असतो। त्यावेळी इंद्रियाची कार्ये ठप्प असतात आणि इंद्रियाध्यक्ष मन देखील गप्प बसलेले असते। पाण्याच्या टाकीचा वाहणाऱ्या तोट्या बंद करून टाकीमध्ये पाणी साठवले जाते। त्याप्रमाणे इंद्रियाचे द्वारे बंद करून आपल्या आत शक्ती संचय होत असतो। निद्राधीन होऊन सामान्य मनुष्य जसा शक्ती संचय करतो त्याप्रमाणे योगी देखील आपल्या एकादश इंद्रियाचा निग्रह करून अपार शक्ती प्राप्त करून घेतो। या शक्तीमुळेच तो लोकावर अनुग्रह करू शकतो। भगवान शिवाजवळ 5 शक्ती आहे, सृष्टी शक्ती, पालन शक्ती, संहार शक्ती, निग्रह शक्ती आणि अनुग्रह शक्ती। या शक्ती म्हणजेच शिवाची पंचमुखे होत। सदोजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान अशी पौराणिकदृष्ट्या शिवाची 5 मुखे मानली जातात, परंतु तात्विकदृष्ट्या ती मुखे नसून शक्ती आहेत। ईश्वर आपल्या सृष्टी शक्तीने कोणत्याही साधनाशिवाय विश्वनिर्मिती करतो। आपल्यासारख्या सामान्य माणसाला एखादे वस्त्र विणायचे असेल तर कितीतरी वस्तू आणि साधने जमा करावी लागतात। पहिल्यांदा धागा, धाग्यासाठी कापूस आणि असे बरेच काही, परंतु ईश्वराने ही सृष्टी दुसऱ्या कोणत्याही वस्तूशिवाय उत्पन्न केली आहे। ईश्वर जसा सृष्टी निर्माता आहे तसाच तो पालनकर्ताही आहे। तो जन्म देतो, तो पालन करतो। माणसाला वाटते की आपण कमाई करतो म्हणून आपले पोट भरते, परंतु तो जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा तो किती कमाई करीत असतो, त्याचे पोट कसे भरत असते, त्याचा जन्म झाल्यावर तो काय काम करीत असतो, कुठे नोकरी करीत असतो, कमाई नाही म्हणून काय तो उपाशी मरत असतो, नाही त्याला वेळच्या वेळी दूध अन्नपाणी मिळत असते। ही व्यवस्था व्यवहारातली भासत असली तरी ती निसर्गनिर्मित अर्थात ईश्वर निर्मित आहे। जो जन्माला घालतो तो जन्मलेल्या जीवाचे पालन करतो, म्हणून ईश्वराजवळ पालन शक्ती असते। त्याचप्रमाणे त्याच्याजवळ संहार शक्ती असते। जो सृष्टी करतो, जो पालन करतो त्यालाच संहार करण्याचा अधिकार असतो। एखादा दुष्ट मनुष्य सज्जनांना त्रास देत असेल तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी ईश्वराकडे निग्रह शक्ती असते आणि शरणांगत झालेल्या जीवावर कृपा करण्यासाठी त्याच्याजवळ अनुग्रह शक्ती असते। अशा प्रकारे पंचशक्तीच्या सहाय्याने ईश्वर विश्वाचे संचालन करीत असतो। शिवाजवळ असलेल्या या 5 शक्ती काही प्रमाणात शिवभक्ताजवळ वास करतात। योग्यामध्ये भगवत भक्तामध्ये ईश्वराचे सामर्थ्य काही अंशी आल्यामुळे ते ईश्वराचे कार्य थोडेफार करू शकतात। येथे विशेषत्वाने अनुग्रहाविषयी सांगत आहेत। शरीराद्वारे लोकावर अनुग्रह करणाऱ्या शिवयोग्याला कायानुग्राहक असे संबोधले जाते। शरीराच्या द्वारा शिवयोगी कसा अनुग्रह करतो हे उदाहरणादाखल पुढे सांगतात। सकाळी स्नान पूजा करून तुम्ही भगवंताचे दर्शन घेता आणि प्रार्थना करता आणि तो प्रसन्न होऊन तुमच्यावर
जेव्हा अनुग्रह करतो तेव्हा तुमच्या मनातले इष्टार्थ पूर्ण होतात। हे का घडते? तर मूर्ती रूपात भगवान शिवच विद्यमान असल्यामुळे शिल्पकाराने घडवलेली मूर्ती मंदिरात तशीच बसवली जात नाही, तर तिच्यावर संस्कार केला जातो। प्राणप्रतिष्ठापना हा एक संस्कार होय। मूर्तीवर अथवा शिवलिंगावर अभिषेक करून एखाद्या सत्पुरुषाच्या हस्ते त्याची मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते। त्यावेळी मूर्तीच्या ठिकाणी परमेश्वराला आवाहन केले जाते, आवाहितो भव, सनिहिती भव, सम्मुखो भव। हे भगवंता, इथे या, स्थिर राहणे, आम्हाला सदैव सम्मुख राहा, अशी प्रार्थना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते। या संस्कारानंतर मूर्तीकडून भक्तांना अनुग्रह प्राप्त होऊ लागतो। भगवान शिव अव्यक्त असले तरी मूर्ती रूपाने भक्तावर अनुग्रह करतात, त्याप्रमाणे शिवयोगी देखील आपल्या देहाच्या द्वारे लोकावर अनुग्रह करतो। मूर्ती हे ईश्वराचे शरीर आहे आणि सद्गुरूची शरीर ही मूर्ती आहे। म्हणून जशी ईश्वराच्या मूर्तीची पूजा केली जाते तशीच सद्गुरूच्या शिवयोग्याच्या शरीराची पूजा केली जाते। ईश्वर मूर्तीत आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही, ईश्वर सर्वत्रच आहे, परंतु मूर्तीत तो विशेषत्वाने प्रकटलेला असतो। आगपेटी तुमच्या खिशात असते, परंतु जोपर्यंत तुम्ही घर्षण करीत नाही तोपर्यंत तिथे अग्नी प्रकट होत नाही। अस्तित्वात असणे आणि प्रकट होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत। ईश्वर अणुरेणूत व्याप्त आहे, त्याचे प्राकट्य मात्र मूर्तीतून होत असते। शिवयोगी आपल्या शरीराच्या द्वारे अनुग्रह करतो, म्हणून तो कायानुग्राहक होय। ज्याच्यासोबत आपण राहतो त्याचा गुण किंवा दोष आपल्याला लागत नाही। सत्संगामुळे सद्गुण अंगी बांधतात, तर कुसंगामुळे दोष अंगी लागतात। मनुष्याला संग तर करावाच लागतो, म्हणून ज्याच्याकडे सद्गुण आहेत आणि आपल्यापेक्षा अधिक ज्ञान आहे अशा सज्जनांची संगत धरावी। ज्या लाकडापासून, शिळेपासून, धातूपासून मूर्ती घडविली जाते त्या लाकडातच, शिळेत, धातूत काही ना काही दोष असतोच। मग मूर्तीत प्रविष्ट होणाऱ्या ईश्वराला त्या दोषाचा स्पर्श होतो काय, याचा विचार केला आहे। ज्या शिळेपासून शिवलिंग बनते ती शिळा जड असते। जडाची व्याख्या अशी केली जाते, स्वपरज्ञ पती शून्यत्व जडत्वम। ज्याला स्वतःचे आणि इतरांचे ज्ञान नसते ते जड होय। तुम्ही आता फरशीवर म्हणजे दगडावर बसलेला आहात, आपल्यावर कोण बसलेले आहे याचे ज्ञान त्या दगडाला नाही। तुम्ही माझ्या अंगावर बसलात म्हणून माझे अंग दुखले अशी तक्रार कोणत्या दगडाने आत्तापर्यंत केली आहे काय? दगड जर असे बोलू लागला तर त्या दगडाला तुम्ही घरात ठेवणार नाही, बाहेर फेकून द्याल। शिळा, धातू, लाकूड हे जड पदार्थ होत, परंतु त्याच्यापासून जेव्हा मूर्ती तयार केली जाते आणि त्या मूर्तीत ईश्वराचा प्रवेश होतो तेव्हा त्या वस्तूचे जडत्व ईश्वराला स्पर्श करीत नाही। जडात राहून देखील भगवंताला जडत्व येत नाही, त्याप्रमाणे शरीरात राहणारा योगी शरीराच्या गुणदोषापासून अलिप्त असतो। जो शरीराचा अभिमान धरतो त्याला शरीराचा संगदोष लागतो, परंतु ज्याच्या मनात शरीराभिमान नसतो त्याला शरीराचे गुणदोष चिकटत नाहीत। शरीराला दुःख झाले की आपण दुःखी होतो, शरीराला सुख झाले की आपण सुखी होतो, याचे कारण काय? तर शारीरिक विकारामध्ये आपण अभिमान धरतो, हे होय। शरीर विकारी आणि मलिन असते, त्याला कितीही वेळा धुतले तरी ते पुन्हा पुन्हा मळत राहते। अशा शरीरात आत्मरूपाने जो परमात्मा नांदतो तो मात्र मलापासून मुक्त असतो, कारण परमात्मा अलिप्त असतो। आकाशाप्रमाणे आकाश पाण्याने भिजत नाही, अग्नीत जळत नाही। तुमचे घर अग्नीत भस्मसात होते, परंतु घरातले आकाश मात्र जळून जात नाही। उन्हाळ्याच्या तुमच्या घराच्या भिंती तापतात, घरातल्या वस्तू आणि तुमचे शरीर देखील तापते, परंतु घरातले आकाश मात्र तापत नाही, कारण आकाश अलिप्त असते। परमात्म्याचे स्वरूप समजावून सांगताना आकाशाची उपमा दिली जाते। आकाश सर्वत्र असते आणि अविकारी अशा असते, तसाच परमात्मा असतो। शरीरात राहणारा आत्मा शस्त्राने कापला जात नाही, अग्नीत जळून जात नाही, वायूचा त्यावर प्रभाव चालत नाही, परंतु शरीर मात्र शस्त्राने कापले जाते, अग्नीत जळून जाते। आत्मा त्या विकारापासून अलिप्त असतो ही सामान्य गोष्ट आहे। कधी कधी भगवान चिंतनात रममान झालेल्या भक्ताच्या शरीरावर देखील शस्त्राधिकांचा प्रभाव पडत नाही। हे भक्त
प्रल्हादादी भक्तांच्या कथावरून दिसून येते। शरीराचा अभिमान धरल्यामुळे मनुष्याला सुखदुःख भोगावे लागते। शरीर दोषापासून अलिप्त राहणाऱ्या शिवयोग्याची मूर्ती आपल्यासमोर उभी करून तुम्ही देखील योगी व्हाल असा संदेश जगद्गुरु रेणुकाचार्य आपल्याला देत आहेत। योगी व्हायचे असेल, मुक्ती मिळवायची असेल, तर शरीराचा अभिमान सोडायला हवा। आशीर्वचन संपल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जाता। तुम्ही स्वतःच्याच घरी का जाता, दुसऱ्याच्या घरी का जात नाही? कारण घरी घराविषयी तुम्हाला अभिमान असतो। एखाद्या अदृश्य दोराप्रमाणे अभिमान आपल्याला घराकडे खेचून नेतो। अभिमानरूपी दोराने बांधलेल्या पशु म्हणजेच मनुष्य। या अदृश्य बंधनाला राग असे दुसरे नाव आहे। राग म्हणजे आसक्ती। अशा सहस्रावधी दोराने मनुष्य बांधलेला असतो। जो दोर खेचला जाईल तिकडे मनुष्याला पळावे लागते। योगी आणि संसारी यांच्यात एवढाच फरक आहे की योगी शरीरात राहून देखील शरीरापासून अलिप्त असतो आणि संसारी मनुष्य शरीरातच गुरफटलेला असतो। शरीर हाच आत्मा आहे असे त्याला वाटत असते। शरीरात मी आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसते। शरीर म्हणजे मी आहे असेच त्यांना वाटत असते। याचा अधिक विचार केला तर असे दिसते की काही लोक शरीरालाच नव्हे तर शरीराशी संबंधित असलेल्या व्यक्तींना आणि वस्तूंना देखील आत्मा मानतात। वेदांत शास्त्रात म्हटले आहे, पुत्रात्मा, कलत्रात्मा, क्षेत्रात्मा, धनात्मा, इंद्रियात्मा, शरीरात्मा। कोणी पुत्राला, कोणी कलत्राला, कोणी शेतीला, तर कोणी धनाला आपला आत्मा मानतात। शरीरापेक्षा भिन्न असलेल्या वस्तूला काही झाल्यावर जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्या वस्तूविषयी तुम्हाला अभिमान आहे असे निश्चित समजावे। शहरात अनेक लोक मरत असतात, परंतु त्यावेळी शहरातील सर्व नागरिक रडत असतात। ज्याच्या घरी मृत्यू होतो तेच फक्त रडतात। शेजारी पाजारी त्यांचे सांत्वन करायला जातात आणि थोडे रडून येतात। ते कशासाठी? तर आपल्या घरी मृत्यू झाल्यावर हे लोक येऊन रडले होते म्हणून ही एक प्रकारे रडण्याची परतफेडच असते। आपण यावेळी रडलो नाही तर लोक काय म्हणतील? या काळजीने लोक रडत असतात ही सामान्य माणसाची कथा आहे। दुःख पाहून योग्याच्या डोळ्यात देखील अश्रू येतात, परंतु ते सामान्य माणसांसारखे नसतात। योग्याच्या चेहऱ्यावर देखील कधी कधी क्रोधादी विकार उमटलेले दिसतात, परंतु त्यामुळे योगी लिप्त होत नसतो। शरीरात चे विकार त्याला स्पर्शत नसतात। शरीर मलकोश असल्यामुळे अपवित्र भासते। शरीर मलिन असले तरी आत्मा मलिन नसतो। शिवयोगी आत्मरूपात रममान असल्यामुळे शरीर दोषापासून मुक्त लिप्त असतो। गीतेत स्त्रीत प्रज्ञांची लक्षणे वर्णिलेली आहेत। तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा खातो पितो इत्यादी, त्याचा आदर्श समाज पुढे ठेवून माणसाची स्थित प्रज्ञ व्हावे असा बोध गीतेने केला आहे। श्रेष्ठाचा आधार पाहून त्याप्रमाणे आपण ले आचरण बदलणे हाच शिष्टाचार होय। जीव शिव कसा झाला याविषयी इथे सांगितले आहे। जोपर्यंत मनुष्याच्या मनात शिवभावनेचा उदय होत नाही तोपर्यंत तो शिव किंवा शिवयोगी होऊ शकत नाही। मानवी जीवनात भावनेना अनन्य साधारण महत्त्व आहे। जीवनातून भावना वगळली तर जीवन झाडाझुडपासारखे होईल। म्हणून त्याने प्रत्येक कर्म भावनापूर्वक म्हणजे मनपूर्वक केले पाहिजे। आपली मनोवृत्ती जेव्हा संपूर्णपणे शिवाकडे एकवटते तेव्हा तिला भावना म्हणतात। भगवान शिवाची उपासना भजन करणे ही जशी शिवभावना आहे तशीच जगातल्या प्राणीमात्राचे मंगल चिंतन करणे ही देखील शिवभावना होय। शिवाची उपासना करणे, त्याचे चिंतन करणे म्हणजे प्रपंचातील प्राणीमात्रावर प्रेम करणेच होय। शिवाराधनेमुळे सर्वावर प्रेम करण्याची दीक्षा मिळते। दक्षाने शिवाचा अपमान करण्यासाठी यज्ञ केला होता, तो सुयज्ञ नसून कुयज्ञ होता। कुणाचा अपमान करण्यासाठी केलेला यज्ञ सुयज्ञ कसा असेल? त्या यज्ञाचा परिणाम काय झाला? तर दक्षाचे शिर कापले गेले आणि त्याच्या धडावर बकऱ्याचे शिर बसवले गेले। त्याची बुद्धी पशुची आहे असे जणू या कथेत सूचित केले आहे। म्हणून जो सर्वाचे मंगल करतो त्याचे अमंगल कधी होत नाही। शिवयोगी स्थिर शिवभावनायुक्त असतो, निर्विकल्प असतो, त्याच्या मनात मायेचा आवेश नसतो। ज्याच्या मनात माया शिरलेली असते त्याची अवस्था भूत संचार झाल्यासारखी होते। प्रत्येक जीवात मायेने प्रवेश केलेला असतो, तो शिवाला विसरून प्रपंचात रमलेला असतो। कोणा जीवात्म्यात मायेचा प्रवेश झालेला नाही। ईश्वराजवळ जाऊन देखील लोक ईश्वराची मागणी करीत नाही, त्याची माया मागतात। तो ईश्वर देखील आपला माया बाजार फैलावून निवांत बसलेला असतो। तो विचार करतो की यांना निवांत मायेसोबत खेळू देत, जेव्हा कंटाळून माझ्याकडे येतील तेव्हा त्यांच्यावर अनुग्रह करू। म्हणून वेदांतात म्हटले आहे, न
कर्मणा न प्रजयन धनेन त्याग त्यागे नेते अमृत्व मानुष। जो सर्वस्वाचा त्याग करतो त्यालाच अमृत्वाची प्राप्ती होते। सर्व भोगाविषयी आसक्ती ठेवून अमृतत्वाची इच्छा करता येत नाही, केली तरी ती निरर्थक निष्फळ ठरते। प्रपंचातील सर्व जीवात मायेचा आवेश असतो। मंदिरात देवदर्शनासाठी जाणारा मनुष्य सभोवतालच्या बाजारात दुकानात रमतो आणि देवाला विसरतो। करणे चले राम भजन, ओटणे लगे कपास, अशी आपली अवस्था असते। एक मनुष्य मंदिरात देवदर्शनासाठी निघाला होता, त्याचे हात रिकामे होते। देवदर्शनाला जाताना काहीतरी घेऊन का गेले पाहिजे, रिक्त हस्ते जाऊ नये असा संकेत आहे। शेजारच्या दुसऱ्याच्या शेतातला थोडा कापूस वेचून न्यावा म्हणजे देवासमोर वात लावता येईल असे त्याला वाटले। त्याप्रमाणे तो शेतात शिरला आणि कापूस वेचू लागला। कापूस वेचताना त्याच्या मनात विचार आला की नुसती वात करून काय उपयोग, दिव्यात घालायला तेल देखील हवे। तेल तर आपण आणले नाही, याच शेतातला अधिक कापूस वेचून तो जर मंदिरा शेजारच्या दुकानात विकला तर तेल विकत घेता येईल असे त्याला वाटले। मग तो अधिक कापूस वेचण्याच्या मागे लागला। माणसाच्या मनात लोभ दडून बसलेला असतो। शेत दुसऱ्याचे आणि रखवालदार कुणी नाही असे असताना अधिक कापूस वेचला तर काय बिघडते असा विचार त्याच्या मनात आला। त्याने शेतातला सर्व कापूस वेचला आणि तो विकून पैसा मिळवला। तो पैसा उद्योगधंद्यात घालून आणखी कमाई सुरू केली। या सर्व व्यापात त्याचे देवदर्शन मात्र राहून गेले। निघाला होता देवदर्शनासाठी पण गुंतून पडला माया बाजारात। अशीच सर्व जीवांची स्थिती आहे। मात्र गर्भातला जीवात्मा ईश्वरा मला यातून मुक्त कर, मी बाहेर पडताच तुझे स्मरण नित्य करीन अशी प्रार्थना करीत असतो। परंतु गर्भाबाहेर पडताच तो सारे विसरून जातो, इतका विसरून जातो की कुणी त्याला देवदर्शनाला चल असे म्हटले तर तो मला वेळ नाही असे म्हणतो। त्याच्या आत प्रवेशलेल्या मायेचा हा प्रताप आहे। भगवंतावर प्रेम करायला प्रारंभ केला की माया हळूहळू काढता पाय घेते। मायेच्या अधिपतीला परमेश्वराला शरण गेल्यावर मायासागर तरून जाता येते असे गीतेत म्हटले आहे। भगवंतापासून दूर गेल्यामुळेच मनुष्य मायाजालात फसतो। पूजा ध्यान जप भजन हे परमेश्वराजवळ नेणारे मार्ग आहे। जो हे करीत नाही तो परमेश्वरापासून दूर गेलेला असतो। म्हणून मायेपासून मुक्त होण्यासाठी परमेश्वराला शरण गेले पाहिजे। माया सामान्य मनुष्याच्या मनात दडून बसलेली असती तरी शिवयोगाच्या मनात मात्र तिला प्रवेश नसतो। शिवयोगी मायेच्या आवेशापासून मुक्त असतो। त्याच्या हृदयात केवळ परशिवाचे वास्तव्य असते। तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा करतो आणि सर्वाकडे शिवमय दृष्टीने पाहतो। त्याप्रमाणे शिवयोगी आपल्या काय आधारे भक्तावर अनुग्रह करतो, त्यांना आशीर्वाद देतो, त्यांच्यात आपली शक्ती संक्रमित करतो, त्यांना सन्मार्ग दाखवतो। यासाठी शिवयोगाला कायानुग्रहक अशी संज्ञा दिली आहे। एवढे सांगून आजचे आशीर्वचन पूर्ण करीत आहोत। ओम शांती शांती शांती।